माहिती अधिकार वाचवा, लोकशाही वाचवा, लढेंगे जितेंगे अशी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईलचे टॉर्च पेटवून माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांचा निषेध आणि माहिती अधिकाराच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केलाय. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या RTI दुरुस्ती विधेयकाला नुकतीच लोकसभा आणि राज्यसभेत मान्यता देण्यात आली आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय आणि राज्याच्या माहिती आयुक्तांच्या वेतन भत्ते, सेवा शर्ती आणि कार्यकाळ निश्चितीचे अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहेत. या बदलांना RTI कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर शहरातील RTI कार्यकर्त्यांनी एकत्र येत माहिती अधिकार वाचवा आंदोलन अभियान सुरू केलंय. या अभियानाअंतर्गत झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात मोबाईल टॉर्च आंदोलन करण्यात आलंय. कुठलंही वैध कारण नसताना, आत्ता कोणतीही गरज नसताना, देशातून कोणाचीही मागणी नसताना, पार्लमेंटमध्ये कोणाचीही मागणी नसताना, अंधारात, रात्रीच्या अंधारात कोणालाही न कळत आणि खासदारांनासुद्धा संसद भवनात आल्यानंतर हातात कागद देत मोदींनी हा जो कायदा बदलला, त्या कायदा बदलण्याचे फार मोठे परिणाम देशाच्या एकूण समाजकारणावर, देशाच्या एकूण अर्थकारणावर आणि राजकारणावर होणार आहे. मुद्दा असा आहे की माहिती आयुक्तांचा जेव्हा दर्जाच काढून घेतला आणि त्यांचा आता सरकारच्याच हातात त्यांच्या नियुक्ती असणार आणि कालावधी सरकारच्याच हातात, तर हे मला वाटतं माहिती आयुक्ताला घरगडी करण्याचा हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने या 14 कलमानुसार जे अधिकार दिलेले आहेत राष्ट्रपतींना आणि सर्वोच्च न्यायालयाला, त्या अधिकारांवर सुद्धा सरकारनं आक्रमण केलेलं आहे आणि ते अधिकारसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे आणि राष्ट्रपतीचे सरकार आता वापरणार आहे. त्या अर्थी या देशात हुकुमशाही सुरू झाली याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही.